ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण पाहताय News24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी. पहिली सकारात्मक बातमी आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुदानित शाळांमध्ये यापुढे मध्यान्ह भोजनाआधी मुलांना नाश्ता पुरवण्यात येणार आहे. मुलांची आकलन शक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या वेळी नाश्ता आवश्यक आहे, त्यामुळे शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाबरोबरच सकाळच्या वेळेत नाश्ता देण्यात येणार आहे. मुले जर कुपोषित असतील तर ती चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकत नाहीत. यात शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे आरोग्य महत्त्वाचं आहे. आरोग्यदायी भोजन आणि प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक आणि समुदायाचा सहभाग असलेली शालेय व्यवस्था महत्त्वाची आहे, असं केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात म्हटलंय. ज्या ठिकाणी गरम अन्न पुरवणं शक्य नसेल तेथे पोषक शेंगदाणे, चणे आणि गुळ तसेच स्थानिक फळे असे अन्न पुरवण्यात यावं, असंही या धोरणात स्पष्ट करण्यात आलंय. देशातील 17 मोठ्या व्याघ्र संरक्षण प्रकल्पांमध्ये वाघांपेक्षा श्वानांची संख्या अधिक असल्याचं व्याघ्र सर्वेक्षणासाठी लावलेल्या कॅमेऱ्यातील चित्रणातून स्पष्ट झालं आहे. किमान 30 व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाळीव प्राण्यांची संख्या लक्षणीय असल्याचं आढळलंय. श्वान आणि गुरा ढोरांच्या जंगलातील वाढत्या संचारामुळे वन्य प्राण्यांमध्ये अनेक रोगांचा फैलाव होण्याची भीती आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जंगलात पाळीव प्राण्यांचा वावर वाढल्यास अन्न आणि पाण्यासारख्या मूलभूत गरजांसाठी त्यांच्यात आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष होऊ शकतो, असंही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलंय. आणि आता MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना त्या होणार की नाहीत याबाबत संभ्रम असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र सप्टेंबरमधील राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. परीक्षा केंद्राचं निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर खरेदी, तापमापकांच्या खरेदीसाठी लोकसेवा आयोगाने निविदा प्रक्रिया राबवली आहे. परीक्षा केंद्रांवर संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जाणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्राची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून उमेदवार आणि परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मुखपट्टी, हातमोजे दिले जाणार आहेत. थर्मल स्कॅनरद्वारे प्रत्येकाचं तापमान देखील मोजण्यात येणार आहे. एखाद्या उमेदवारामध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्याचा निर्णय देखील आयोगाने घेतला आहे. कोरोना संसर्गामुळे बांधकाम उद्योगाची विस्कटलेली घडी पुन्हा बसण्यासाठी आणखी किमान 6 महिने ते वर्षभराचा कालावधी लागेल, असा विकासकांचा अंदाज आहे. घरविक्रीला उठाव येण्याचं दूरच, पण झालेली नोंदणी रद्द होत आहे. याखेरीज आपला वाटा देण्यातही ग्राहकांकडून केली जाणारी हयगय आणि बँकांनी कर्ज देण्यास दिलेला नकार आदींमुळे आर्थिक अडचणीत आलो आहोत, असंही या विकासकांचं म्हणणं आहे. यातून बाहेर पडून प्रकल्प पूर्ण कसा करायचा असा प्रश्न आता ते उपस्थित करतात. शिवसेनेने राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र यातील 1 रुपयाही आला नसल्याचा आरोप राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने केल्यानंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच 1 कोटी रुपयांचा निधी ट्रस्टकडे जमा केल्याचा दावा केला आहे. तर निधी जमा केल्यानंतर न्यासाचे खजिनदार अनिल शर्मा आणि संपतराव यांच्याशी फोनवर बोलणं देखील झालंय. त्यानंतर त्यांनी रक्कम जमा झाल्याचं सांगितलं आहे. तरीही न्यासाचे अध्यक्ष गोपालराव देणगी मिळाली नसल्याचं सांगत असतील तर शिवसेनेने 1 कोटी रुपये जमा केलेले गेले कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा News24 सह्याद्री. राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय. न्यू आर्ट्स महाविद्यालय मध्ये BA, BCom, BSc या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त BCA, BBA, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, BSc इन कम्प्युटर, वाईन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमेशन, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 02-241-232-424 आणि 02-32-47-15 किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर. पुणे विद्यापीठाचं उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त अहमदनगर महाविद्यालय येथे फर्स्ट इयर BA, BCom, BSc, बायोटेक्नॉलॉजी, BBA, BCS, BCA, सायन्स या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. त्यासाठी संपर्क साधा 02-241-235-4165 किंवा लॉग ऑन करा www.aca.edu.in वर. उपवासाची कारणे अनेक, शाबुदाणा मात्र एक, कॅमल सुपरफाईन शाबुदाणा.
स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार असा कॅमल सुपरफाईन शाबुदाना एक अर्धा आणि पाव किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. आणि हो, कॅमल इन्स्टंट शाबुदाना एक किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध. उपवासासाठी फक्त कॅमल शाबुदाण्याचीच मागणी करा. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मनपूर्वक स्वागत. वळूयात पुढच्या काही महत्वपूर्ण बातम्यांकडे. अकोला जिल्हा पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी काल जाहीर केला होता. मात्र लॉकडाऊन अमान्य करीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निवासस्थानी गेटसमोर राखीचं दुकान लावून लॉकडाऊन अमान्य केलं. तर व्यापारी छोटे व्यावसायिक यांना महापालिका कर्मचारी आणि पोलीस दादागिरी करत दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचं तसेच दंड वसूल करत असल्याचं समजल्यानंतर प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, डॉक्टर धैर्यवान कुंडकर यांनी अभिनव आंदोलनाचा मार्ग निवडला. पूर्ण अकोला जिल्हा रविवारसाठी बंद केला. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला या बंदच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरच रक्षाबंधनाच्या संदर्भात साहित्य विक्रीची गाडी लावलेली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असणाऱ्या बीबी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अक्षय जाधव हे रुग्णावर उपचार करत असताना त्यांच्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल बीबी पोलीस स्टेशनमध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार LD तावरे करतात. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, मका आणि कापूस खरेदी केंद्र शेवटच्या शेतकऱ्यांचा माल खरेदी होईपर्यंत चालू ठेवा, कांदा शासनाने खरेदी करून योग्य भाव द्या, तसेच सर्व खते त्वरित उपलब्ध करून पीक कर्ज तत्काळ मंजूर करावं या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. याबाबत तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं. निसर्ग वादळ आणि विस्कळीत झालेलं जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येत आहे. राज्य सरकारने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 372 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. मदत वाटपाचं काम वेगानं सुरू झालंय. घरांच्या नुकसानीसाठी शासनाकडून जाहीर झालेली मदत वितरणाचं काम 90% पूर्ण झालं आहे. सुधारित निकषांनुसार वाढीव मदत वाटपाचं काम सध्या सुरू आहे. रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे सुरू झाली आहे. दूरध्वनी यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाली आहे. तसेच 2 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर खंडित झालेला वीज पुरवठा 2 दिवसात पूर्ववत होतो आहे. मात्र अद्यापही सार्वजनिक मालमत्तांच्या दुरुस्ती, मच्छीमारांना मदत, पडझड झालेल्या शाळांची दुरुस्ती यांसारखे प्रश्न जैसे थेच आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी राज्य सरकारमार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेल्या 3 महिन्यापासून बंद आहे. शैक्षणिक शुल्क न भरल्याने या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सातत्याने बोलणी खावी लागत आहेत. त्यातच कोरोना काळात कुणीही मदत करत नसल्याने काही विद्यार्थ्यांवर गरिबांसाठी चालवण्यात येणाऱ्या अन्नछत्रांमध्ये जेवणाची वेळ आल्याचा धक्कादायक अनुभव ऑस्ट्रेलियात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलाय. आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा News 24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.